वेगवेगळे आवाज काढणं, वेगवेगळ्या लोकांच्या नकला करणं वगैरे, हे असं दरवेळेला काहीतरी टाइमपास चालूच असायचं. म्हणजे तेव्हा मी बालनाट्यात जेव्हा काम करायचं तेव्हाची गोष्ट आहे की कोणत्या तरी नाटकाची तालीम चालली होती आणि रत्नाकर मतकरी आम्हाला डिरेक्ट करत होते. आणि एक असा सीन होता की मकरंद तोरसकर, मला वाटतं त्यावेळेला तो एक सूत्रधाराची भूमिका करायचा. तो सूत्रधार येतो, काहीतरी सांगतो आणि पुढचा सीन सुरू होतो, असं ते होतं. आम्ही काहीतरी टवाळकी कर मुलं बसलो होतो बाजूला, आणि तो आला रे आला की मी काहीतरी, तो जे म्हणायचा तेच, तो अर्धवट राव म्हणून ते कॅरेक्टर होतं ना, म्हणजे आपलं रामदास पांडेंच्या भावल्या त्याच्यातला अर्धवट राव, तर तो तेव्हा की कसं म्हणेल असं मी ते दरवेळेला ते म्हणून हवे तिथे बसून, असं माझं काहीतरी नाही असं काहीतरी चाललं होतं. तर तो हसायला लागला बक्कन, आणि काकाने बघितलं आणि काका म्हणाले एक काम करतो, तू इथे काय करतोस, तिकडे जाऊन उभा रहा आणि कर. म्हटलं नाही नाही मी गंमत करतोय असं काही खरं करायचं नाहीये. तर म्हणाले नाही नाही तसं नाही, आपण एक काम करूया की मकरंद तुला घेऊन येतो, म्हणजे रामदास पद्धेची बाहुली जसं ते घेऊन येतात तसं ते तुला घेऊन येईल आणि मग ते बाकीचा डायलॉग तू म्हण त्या पद्धतीने, असं ते होतं. तर त्यामुळे ती एक सवय लागली होती की रामदास पद्धेंच्या बाहुल्या तर त्यातला अर्धवट राव करायचा. प्रयत्न एवढाच होता की तोंड उघडायचं नाही शक्यतो बोलताना, असं ते होतं. तर त्याच्यातला एक तो असा जोक आम्ही घेतला होता, तो रामदास पांडेंच्या स्क्रिप्ट मधलाच तो होता, तो असा होता अर्धवटराव असं म्हणतात. तुम्हाला माहितीये का जबाबदारी म्हणजे काय? जबाबदारी काय रे बाबा, काय जबाबदारी म्हणजे? तुमच्या पॅन्टला समजा दोन बटन असली आणि त्यातलं एक तुटलं तर दुसऱ्यावर येते ती जबाबदारी. आणि अजून एक असा विनोद होता की अर्धवट राव आता ठरवतात की वजन कमी करायचं, तर त्याच्यावर त्याचा उपाय काय असतो त्यांचा ते सांगतात. ते असं सांगतात, वजन कसं कमी करायचं सांग का? वजन कसं कमी करायचं ते? हो हो सांग ना. एकच व्यायाम करायचा, मान फक्त फिरवायची इथून इथे इथून इथे इथून इथे, एवढंच फक्त मान हलवायची. त्याने कसं काय वजन कमी होणार? हे विचारा ना की हे कधी करायचं? कोणी समजा काही खायला दिलं तर? टेक्नॉलॉजी जी डेव्हलप होत गेली ना, ती टेक्नॉलॉजी स्वतःला वाढवण्यासाठी माणसाला आळशी करत गेली. की आता तुम्हाला जे हवंय ते हाताशी आणून मिळणार आहे, तुम्हाला जे हवंय तुला अमुक एक करायचं. आता उदाहरणार्थ त्या दिवशी तू पण सांगताना सांगत होतास की कॉम्प्युटर किंवा आता गुगल हा मेजर प्रकार आहे की जो पूर्वी एकेकाळी आपल्याला आपल्यासारख्या पिढीला सवय होती की बाबा प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करून वेगवेगळे कप्पे आणि व्यवस्थित लावून ठेवा की हाताशी पटकन येईल. आता ते उरलेलं नाहीये. आता गुगल वगैरे किंवा आता कुठचंही तंत्रज्ञान काय करतं की तुम्ही ढीक टाका, तो त्याचा सॉर्ट आउट करून ठेवणार आहे, तुम्हाला हवं तेव्हा हवी ती गोष्ट हाताशी देणार आहे. सो थोडक्यात त्याने काय केलं तर आपल्या बुद्धीला आळशी बनवलं आणि डिपेंडंट बनवायला सुरुवात केली कुठेतरी. आणि डिपेंडंट झाल्यानंतर आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून इतके होत जातो की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपला मेंदू मग काम करेल की नाही शंका वाटते कधी कधी. सो हा एक मोठा धोका पुढे जाऊन या टेक्नॉलॉजीमुळे होऊ शकतो असं मला वाटतंय. संक्रमणाकडे जरा एक वेगळ्या तऱ्हेने बघायची गरज आहे. म्हणजे मी हे बोलतोय ते हे दोन्ही साईड ऐकून बोलतोय. म्हणजे अशी लोक मी बघितलं ते म्हणाले नाही, टेक्नॉलॉजी तर अशी वाढणारच आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे स्वतःला बदललं पाहिजे. आणि काही जण असं म्हणतात की नाही, पण मला साधी गोष्ट, तुला 30-40 नंबर लक्षात राहायचे मोबाईल फोनचे, लोकांचे नंबर ते आता लक्षात नाही राहत कारण तू ऑलरेडी डिपेंडेंट आहेस त्या फोनवर, तिथे सगळे तुझे असतात ना, 3000 नंबर्स असतात. म्हणजे आता काय झालं की कपॅसिटी वाढली पण तुझा डिपेंडन्स पण वाढला त्याच्यावरचा. सो माझं असं म्हणणं आहे की ह्याच्याकडे बघायचं जरा एक थोडं वेगळं असं एक बघितलं पाहिजे की हे का होत आहे. तर त्याच्यात दोन ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत या गोष्टीला. एक आहे स्वार्थ जे विसरून चालणार नाही, कारण एखादी गोष्ट जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते ते नवीन नवीन त्याचे व्हर्जन्स डाउनलोड करतात, ऍप्स डाउनलोड करतात, कुठेतरी ही इकॉनॉमिकल डिसिजन्स आहेत, कुठेतरी कोणती तरी कंपनी मोठी होत असते, कोणत्या तरी ठिकाणी प्रॉफिट जात असतो, कोणते तरी इन्व्हेस्टर्स अजून श्रीमंत होत असतात. म्हणजे
हे जे सायकल आहे ते सगळं त्या कॅपिटलच्या दृष्टीने जे चाललंय ते पण होणं इनएव्हिटेबल आहे, कारण आपण तशा व्यवस्थेमध्ये राहतो. म्हणजे आपण जर कॅपिटलिझम मध्ये राहतो तर हे होणारच आहे की कॉम्पिटिशन असेल, कोणीतरी अजून चांगलं अजून वरचढ काहीतरी करायचा प्रयत्न करेल. पण तेच लोक टिकतील ज्यांची टेक्नॉलॉजी कोणीतरी वापरत आहे किंवा कोणीतरी त्याचा चांगला वापर करत आहे. सो ते पण आहे. सो हा झाला एक स्वार्थाचा भाग. दुसरा ड्रायव्हिंग फोर्स जो आहे तो अनफॉर्च्युनेटली आळस आहे. म्हणजे मला कशाची तोशीस न पडणे हे जे आहे त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे. आणि कसं की मला समजा आज गाडीनी जाता येत आहे किंवा सायकलवरनं जाता येत आहे पण मला श्रम पडतात, त्याच्यापेक्षा टू व्हीलरनी जाऊन येतो मी पडतो, तर डिसिजन कोण घेत आहे? आपणच घेतोय ना. आपण चालत जात नाही आहोत कारण का आपल्या मनात एक असं एक भावना अशी आहे की मी समजा चालत गेलो तर माझा वेळ वाया जाणार आहे, त्या वेळेचा मी काहीतरी नंतर सदुपयोग करू शकेल. म्हणजे कसं होतं बघ, एफर्ट्स क्रंच होत आहेत पण ते एफर्ट्स क्रंच प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी क्रंच होत आहेत हे कोणी लक्षात घेत नाही. म्हणजे माझी घरातली कामं, आता आपण सगळे मोलकरिणींशिवाय जगत आहोत या लॉकडाऊन मुळे, आणि त्याच्यात आपल्याला एक लक्षात आलं असेल की घराची कामं जी घरची जी कामं असतात, म्हणजे आता अगदी कपडे वाळत घालण्यापासून ते सगळ्यापर्यंत, त्याला एक वेळ लागतो, तो तुमचा प्रॉडक्टिव्ह वेळ आहे. तो आता वॉशिंग मशीन मुळे जर तो वेळ 1/4 होणार असेल तर मला माझ्या हातात जो वेळ मिळणार आहे तो वाढणार आहे आणि त्याची मी काहीतरी त्याचा एक सदुपयोग करणं अपेक्षित आहे. पण आता काय होत आहे की आपण ते क्रॅश तर करतो पण उरलेला जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये आपण टाइमपास करतो, आपण तो ऍक्च्युली प्रॉडक्टिव्ह म्हणून वापरत आहे. आणि हे अधिकाधिक होत आहे कारण आपल्याला आपल्या आयुष्याचं म्हणजे सोपं करणं हे अपेक्षित असतं की का माझं आयुष्य अजून ऐशारामात गेलं पाहिजे, मी अजूनही मला कमी कष्ट पडले पाहिजे, ते सगळं आहे. पण त्याच्यामुळे येणारं एकंदर जडत्व, त्याच्यामुळे येणारे बाकीचे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ना. आता ह्याच्यासाठी माझा एक उपाय जो मी आज सांगणार आहे, आत्ताच विचार केला अमोल, आपल्या या कॉलवरच विचार केलेला आहे, पण हा आधी मी कधी बोललेलो नव्हतो पण आता आहे. आदर्श जर ठेवायचा असेल आपल्या समोर या सगळ्यामध्ये तर तो व्यास मुनींचा ठेवायला पाहिजे. ओके, आपल्याला पुराण काळामध्ये व्यास मुनींना असं म्हणायचं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. म्हणजे व्यास हे एकच असे होते, एकच अशी व्यक्ती होती की ज्यांनी सगळं जग उष्ट केलेलं आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजे व्यासांनी प्रत्येक विषयाबद्दल काही ना काही त्याच्यामध्ये ज्ञान घेतलेलं आहे किंवा त्यांना त्याचा अनुभव आहे. बाबांना माझ्या तेव्हा विचारलं होतं लहानपणी की कसं शक्य आहे एका माणसाला, तर त्यांनी मला सांगितलं होतं की नाही, असं म्हणतात की व्यास मुनी हे 400 वर्ष जगले आणि त्या एका कारणामुळे त्या एका व्यक्तीला हे सगळं करणं शक्य झालं. कारण 400 वर्षांचं आयुष्य आपल्याकडे 100 पण पूर्ण नाही आहे. पण तंत्रज्ञानामुळे जर माझे एफर्ट्स क्रंच होत आहेत किंवा जर समजा माझा वेळ अजून वाचतोय तर हे टेक्निकली व्यासांचं 400 वर्षांचं आयुष्य आपल्याला लाभते असं नको का म्हणाला? बरोबर. आणि हे जर क्रंच होत आहे तर मग तो जो उरणारा वेळ आहे त्याच्यामध्ये ओके ज्ञानसाधना असेल, काही जणांना तसं नको असेल, काही जणांना संगीतामध्ये काहीतरी करायचं असेल, संगीता अजून संगीत वेगळ्या प्रकारचं अनुभवायचं असेल, अनुभव घेणं हे त्या वेळेत होऊ शकतं ना. म्हणजे तंत्रज्ञानाने जर आपल्याला मोकळं केलंय तर तो मोकळा वेळ आपण आपल्या चांगल्या गोष्टींसाठी वापरला पाहिजे, सत्कारणी लावायला पाहिजे कुठेतरी. जे आपण म्हणतोय की तंत्रज्ञानामुळे आपण आळशी होत चाललोय त्यापेक्षा उलट तो सत्कारणी लावा, कारण खरोखर आपलं भाग्य आहे. कारण टेक्नॉलॉजीमुळे आपल्या इतक्या गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत की जसं आता मगाशी सौरभ 2 मिनिटांपूर्वी बोललास तू की पूर्वी आपण जवळजवळ 25-30 मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर आपण स्टोअर्ड असायचे आपल्या मेंदूत, आता ते काम मोबाईल करतो. सो असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या टेक्नॉलॉजीने तो भार उचललेला आहे, अशा पद्धतीने जर त्याच्याकडे बघितलं तर आपण आपल्याला मोकळा वेळ बराच आहे, मग तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण कामाला आणला पाहिजे, सत्कारणी लावायला पाहिजे. साइन लँग्वेज ह्याचं एक फार महत्व आहे टेक्नॉलॉजीवर. हो हो, तर भाषा क्रॅच झाली रे. गुहेच्या भिंतीवर आकार काढून माणूस एकमेकांशी संवाद साधायचा. मग हळूहळू काल जसा वेळ गेला पुढे तशी भाषा तयार झाली, अक्षर तयार झाली,
आणि जे उच्चार होते त्यांना कुठेतरी एक मूर्त स्वरूप मिळालं, म्हणजे आता आपल्याकडे अल्फाबेट आहे. पण आता सुद्धा मगाशी सुद्धा जेव्हा तू मला व्हॉट्सअप मेसेज पाठवलास, तो व्हॉट्सअप मेसेज कसा होता? ते तर ते अल्फाबेट पण नव्हतं वापरलेलं, तू असं केलं होतंस. एक म्हणजे परत आपण आयडिओग्राम्स कडे चाललो, म्हणजे थोडक्यात आपल्या या व्हिज्युअल भाषेमध्ये बोलायचं तर तसं होत आहे ना. म्हणजे आता गंमत म्हणून आता आपण विषय निघालाच आहे तर फेसबुकवरच्या स्माइली बद्दल बोलूया. पूर्वी फक्त लाईक हे एकच बटन होतं ना, की बाबा तू एक पोस्ट केलीस, मला लाईक करण्याशिवाय दुसरा तरणोपाय नव्हता काही, किंवा कॉमेंट करायची बार बार, लाईक कॉमेंट आणि शेअर. शेअर आपण सोडून देऊया. लाईक करायचं त्याच्यामध्ये अनेकदा लोकांचं असं म्हणणं होतं की डिसलाईक हे बटन का कोणी दिलं नाही. म्हणजे मार्क झकरबर्गवर बरंच म्हणे प्रेशर होतं एकीकडे की एक असा थम्स डाऊन पण दे त्याच्याबरोबर, म्हणजे जर लोकांना आवडलं नाही तर त्यांनी ते तसं दाखवावं. जसं युट्यूबला असतं, युट्यूब व्हिडिओला थम्स अप थम्स डाऊन दोन्ही असतं. पण फेसबुकमध्ये त्यांनी ठरवलं की नाही मला ते नाही करायचं, मला हे सगळं पॉझिटिव्हच ठेवायचं सगळं. मग कालांतराने असं झालं की समजा एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि समजा तुला त्याच्याबद्दलचा शोक व्यक्त करायचा असेल तर तू कसा करणार? तिथे तर तू लाईक करू शकत नाहीस, पण अनेक करायचे. ह्या अशा दुःखद गोष्टी झालेल्या आहेत पूर्वी की समबडी हॅज पास्ड अवे अँड यू लाईक इट बिकॉज देर वॉज नो अदर बटन. सो आता जर तू बघितलंस तर अँग्री बटन आलंय किंवा एक केअर बटन आता नवीन झालेलं आहे या कोरोना काळामध्ये. केअर झालंय, त्याच्यानंतर सॅड तर आहेच बटन, किंवा वाव म्हणून एक बटन आहे विच इज नॉट जस्ट लाईक पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आश्चर्य व्यक्त करणारा एक बटन झालाय. तर मला मला खूप असं वाटतं अनेकदा मी लोकांना म्हणजे लोकांशी बोलताना त्यांचे जे म्हणजे त्यांच्या ज्या भावना असतात, आता कारण मी युजर एक्सपिरियन्स मध्ये आहे त्याच्यामुळे त्या भावनांचा विचार करतो मी त्यांच्या, आणि तेव्हा मला अनेक लोक जे बोलतात त्याच्यावरून असं वाटलं की मार्क झकरबर्गने निदान एक अजून साईन तरी इंट्रोड्यूस केली पाहिजे. माझ्याकडे अनेक आहेत साईन्स ज्या मी लिहून ठेवलेल्या आहेत. आता मध्यंतरी गुगल मॅप्सला मी एक सजेस्ट केलं होतं की गणेशोत्सवात जेव्हा एखादा रस्ता बंद असतो तिथे एक छोटासा मोदक सारखे एक साईन करा, किंवा पावसाळ्याच्या काळामध्ये आता आता पावसाळा सुरू होत आहे, लकीली आपण यावेळेला बाहेर पडणार नाही आणि कुठेतरी अडकणार नाही आहोत, पण तरी सुद्धा अत्यावश्यक सेवा देणारे जे लोक आहेत ते त्या कुठेतरी त्या पाणी तुंबल्याच्यामुळे कुठेतरी अडकणार आहेत, तर त्यांना गुगल मॅप्सनी निदान एक असा पाण्याचं चिन्ह असलेलं असं एक मॅपवर एक आयकन तिथे असलं पाहिजे असं मी त्यांना एकदा सजेस्ट केलं होतं गंमत म्हणून, की निदान मोदक आणि पाणी या दोन गोष्टींचं आयकॉन्स मुंबईसाठी म्हणून तरी गुगल मॅप्समध्ये द्या असं मी त्यांना सांगितलं होतं. तर तसं आपल्यासाठी अजून एक जो एक आयकन हवा आहे तो मी तयार केलाय, आपल्या या शो साठी राखून ठेवलेला आहे तो आयकन. हो, त्याच्या मागची एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुला माहितीच असेल की जे जे मध्ये एका वर्गामध्ये सगळेच जण टॅलेंटेड असतात, सगळेच जण चांगले व्हिज्युअल डिझायनर असतात, त्याच्यामुळे तिथे गर्व ही कोणाला भावना राहतच नाही ना. कारण माझ्या बाजूच्याच बेंचवर जर माझ्यापेक्षा चांगलं चित्र तयार करणारा कोणी बसला असेल तर मला तो न्यूनगंडच जास्त असतो जे जे मध्ये खरं तर. आता असं असताना एक आमच्या वर्गातला मुलगा होता, त्याचा गची बाधा जरा जास्तच होती त्याला, आणि तो गेला आणि त्यांनी असं एकदम रुबाबदारपणे त्याची असाइनमेंट त्या सरांना दिली, त्या सरांनी ती घेतली आणि बाजूला जो काही गठ्ठा होता बाकीच्या असाइनमेंट मध्ये त्याच्यामध्ये ती सरकवली. तो आपला मुलगा तिथेच उभा, त्याला अपेक्षा अशी होती की हे माझ्यासाठी काहीतरी चांगलं बोलतील, वा छान केलंच म्हणतील, किंवा असं काहीतरी कौतुक करतील. म्हणजे चुकीच्या ठिकाणी चुकीची अपेक्षा, बरं का? सो तो तसाच थांबला. मग शेवटी त्यांनीच त्या गठ्ठ्यात नाही हा त्याचा वेळ, पण त्यांनीच त्या गठ्ठ्यातनं परत ती असाइनमेंट काढली आणि परत त्या सरांच्या समोर ठेवली आणि म्हणाले सर कसं वाटतंय? तर तेव्हा ते असं म्हणाले होते त्याच्याकडे बघून की नाही म्हणजे छान आहे, पण म्हणून काय मी टेबलावर उभं राहून नाचणार नाहीये. सो ते ऐकल्यानंतर म्हटलं हे बेस्ट आहे. मग मी काय नाचू इज समथिंग दॅट यू ऑलवेज फील अबाउट समबडी. म्हणजे आता समजा तू उद्या पोस्ट केलंस की मी आज सकाळी एक ऑमलेट आणि ब्रेड खाल्ला, हा मग मी काय नाचू आता? आता ही भावना सोशल मीडियावर व्यक्त कशी करणार आपण? तर त्याच्यासाठी मी एक स्माइली केलेला आहे, तो मी तुला आता दाखवतो. बघ हा तो स्माइली आहे. वा, कारण हा ना हा मार्क झकरबर्गनी प्लीज असा एक तयार करावा, म्हणजे जिथे लाईकच्या बटनला किल्यानंतर बाकीचे सगळे केअर बिअर येतात ते ठीक आहे, त्यांना बाजूला केअर बिअर जरा बाजूला ठेवा, याच्याबद्दल जास्त केअर करा. कारण असे अनेक पोस्ट असतात की त्यांना तू हे का लिहिलंयस, तू हे का पोस्ट केलंयस,
तुला अधिकार काय याच्याबद्दल बोलायचा वगैरे असं आपल्याला ज्या भावना येतात त्या व्यक्त करण्यासाठी कुठेतरी एक स्माइली हवा असं मला फार वाटतं. त्यामुळे मग मी काय नाचू हा स्माइली हा हवाच आहे सगळ्याच्या मला खूप वाटतंय. सुरुवातीला आपण असं म्हणालो होतो कॉलच्या की आपण ट्रान्झिशन जनरेशन आहोत, आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चाललो, तर त्या याच्यामध्ये एक एक फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की हा जो वेग आहे तो अजून अजून वाढत चालला. म्हणजे तुम्हाला शिकायला किंवा तुमची तयारी व्हायला हा जो सगळा ही जी सगळी प्रगती आहे तंत्रज्ञानाची ती तुम्हाला तेवढा वेळ देणार नाही. म्हणजे एका माझ्या लेखामध्ये मी म्हटलं होतं की जेव्हा हातमागावरनं यंत्रमागावर जेव्हा आलं पहिल्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर तेव्हा ज्यांचे जॉब गेले त्यांना नवीन स्किल शिकून परत नवीन नोकऱ्या मिळवण्यासाठी एक अवधी होता. तो आता अवधी आपल्याला मिळणार आहे का? आपण अजूनही सायन्स कॉमर्स आर्ट्स शिकवतोय मुलांना, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम समजा हे सगळं टेक ओव्हर करणार असतील किंवा टेक ओव्हर म्हणण्यापेक्षा उपलब्ध असतील, तर त्या उपलब्धीमध्ये त्या ठिकाणी राहून आपण आपले काहीतरी त्याचा तुझा पेशा बदलायला लागेल, तुझं स्किलसेट बदलायला लागतील. म्हणजे 2000 सालानंतर जे जन्म घेतलेले ज्यांनी आहेत त्यांची ईमेल अकाउंट होती, ते जन्माला आल्या आल्या त्यांचे ब्लॉग्स होते, त्यांचं फेसबुक अकाउंट पण होतं, त्या नियमांना 13 वर्षाच्या नियमांना न जुमानता लोक त्याच्या आई वडिलांनी अकाउंट तयार केलं होतं त्या मुलाचं, म्हणजे त्या मुलाचं नाव ठेवायच्या आधी अकाउंट होतं. सो त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीचं अप्रूप नाही आहे. म्हणजे लहान मुलांना आताच्या आयपॅड हे असंच चाललं पाहिजे असं वाटतंय किंवा हे असंच सगळं असायला पाहिजे. मोबाईल फोन नव्हते म्हणजे काय हे त्यांना कळायला त्रासच होत आहे. म्हणजे टीव्ही बंद व्हायचा, अरे तुला आठवत आहे का 9:30 टीव्ही बंद व्हायचा? हो हो, अगदी दुसऱ्या दिवशी 4:30 सुरू व्हायचा संध्याकाळी. रविवार असेल तरच सकाळची सभा असायची, सभा सेशन असायचं टीव्हीचं, हे कोणाला माहितीच नाही आहे. पण म्हणून मी म्हणतो की ही जी आपली जी जनरेशन आहे ट्रान्झिशन जनरेशन ती का भाग्यवान आहे, कारण आपण हे दोन्ही भाग बघितलेले आहेत, तंत्रज्ञान नसणं आणि तंत्रज्ञान असणं, आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्याची जरा जास्त किंमत आहे. आपल्याला किंमत आहे, आणि मला असं एक ऍड करीन मी तुझ्या बोलण्यामध्ये की किंमत आहे पण आपल्या या जनरेशनची एक मोठी जबाबदारी पण आहे, कारण आपण हे दोन्ही बघितलेलं आहे त्यामुळे आपण बॅलन्स करू शकतो. सो आपल्या पुढच्या पिढीला कुठल्या दिशेकडे जाऊ द्यायचंय, टेक्नॉलॉजीचे कुठचे फायदे घ्यायचे आणि त्यांना पुढे जायला मार्गस्थ करायचंय, आणि कुठल्या टेक्नॉलॉजीच्या धोक्यांपासून त्यांना सावध ठेवायचंय हेही कुठेतरी सांगणं सांभाळणं हे आपली जबाबदारी आहे. तर सौरभ, इन फ्युचर ही टेक्नॉलॉजी कुठे असणार आहे आणि काय प्रकारचं रेव्होल्युशन तू याच्यामध्ये एक्सपेक्ट करतो तुझ्या हिशोबाने? कारण बोलताना काही दिवसांपूर्वी तू एकदा मला एक उदाहरण दिलं होतंस की न्यूज मीडिया टोटली चेंज होणार, कारण आजकाल प्रयोग ऑलरेडी सक्सेसफुल झालेले आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने पूर्णपणे न्यूज पेपर तयार केला ऑलमोस्ट, आणि त्याच्यात इमोशन्स आणि सगळं 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 गणित होती. सो हे हाऊ इट इज वर्क यार, कसं काय पॉसिबल आहे आणि कसं आहे? बरोबर. नाही म्हणजे आता हे त्या दिवशी आपण जे बोललो होतो त्याचं उदाहरण घेऊया ना आपण. म्हणजे आता असं म्हणतात की न्यूज मीडिया म्हणजे न्यूज रिपोर्टिंग हा जो विषय आहे त्याच्यामध्ये बातम्यांचं एकत्रीकरण करणं किंवा त्याच्यासाठी तू असा विचार करणं की एखादा लेख लिहायला, समजा काही घटना घडली आणि त्या घटनेविषयी तुला एक ऐतिहासिक दाखले देऊन तुला काहीतरी बोलायचं आहे, तर तुला काय काय लागेल याची एक तू जर लिस्ट केलीस, म्हणजे ऑलमोस्ट जर तू असं धरलंस की तू वार्ताहरांना शिकवतोयस किंवा जर्नलिस्टला तू शिकवतोयस, तर तू काय सांगशील त्याची एक लिस्ट असू शकते. बरोबर. जिथे जिथे म्हणून इन्स्ट्रक्शनची लिस्ट देता येते तिथे तिथे ती लिस्ट मशीनच्या सुपूर्द पण करता येते. आणि तसाच एक प्रयोग मध्यंतरी झाला होता की एक कोणत्या तरी बेसबॉल पटूचं निधन झालं होतं ऍक्सिडेंटमध्ये, आणि त्याची ऑबिच्युरीचा एक छोटासा पीस लिहायचा होता मॅगझिनमध्ये की त्यांनी आतापर्यंत काय काय केलं, त्यांनी कोणत्या कोणत्या खेळांमध्ये काय काय त्याचा स्कोर होता, किंवा अशाच प्रकारचे ऍक्सिडेंट कुठे कुठे झालेले आहेत याबाबतीने हे सगळं, आणि विथ अ काइंड ऑफ इमोशनल एंड ऑल्सो की बाबा याच्यासाठीच काळजी घेणं आवश्यक आहे ड्रायव्हर्सनी, ड्रिंकिंग ड्रायव्हिंग याच्याबद्दल प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या सोशल विषयांबद्दल पण बोलणारा तो लेख होता. आणि तो लेख जेव्हा प्रसिद्ध झाला तो काळ नाही तो दिवस खरं सांगायचं तर पत्रकारितेच्या एकंदर वाटचालीमध्ये तो दिवस तसा डेंजरस दिवस होता.
कारण तो जो लेख है तो कोणीच लिहिलेला नव्हता. तो लेख पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिननी लिहिलेला होता. भविष्याकडे जर बघितलं तर मला असं दिसतं की जी जी रिपीटेड काम आहेत, ज्या ज्या गोष्टी प्रोसिजरल आहेत, म्हणजे कारकुनांच्या हातातली जी काम आहेत किंवा आकडेमोडीची जी काम आहेत किंवा जी रोज तीच तीच काम करायची आहेत, ते जॉब्स याच्यानंतर नाहीसे होणार आहेत. कारण ती सगळी कामं तंत्रज्ञान प्रणाली नक्की करणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रेग्युलेशनचा का मोठा रोल असणार आहे, तो अशासाठी की मग याचं व्हेरिफिकेशन काय, मग हे खरंच कोणी लिहिलंय, हे कोणाची मतं आहेत का, ही मतं सुद्धा कोणीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं आलेली आहेत. मध्यंतरी एक फेसबुकनी एक मोठं वादग्रस्त एक संशोधन केलं होतं आणि ते नंतर त्यांनी बंदही केलं, म्हणजे त्याच्यानंतर. पण ते संशोधन असं होतं की त्यांनी असं ठरवलं की तुझ्या समोर जे पोस्ट येतात ज्या सगळ्या, त्या फिल्टर करायच्या आणि तुझं बिहेवियर चेक करायचं. म्हणजे आता समजा तू फेसबुकवर गेलास आणि तुझ्या सगळ्या मित्रांनी, 100 मित्रांनी समजा आज सकाळी काहीतरी टाकलंय आणि त्यातल्या 50 मित्रांनी किंवा 20 मित्रांनी काहीतरी निगेटिव्ह लिहिलंय की बाबा कंटाळा आला घरात बसून, हा लॉकडाऊन किती चालणार आहे आपल्याला माहिती नाही. काही जण लिहिलं हे बघ आम्ही नवीन एक पाककृती शिकलो, मी नवीन गोष्ट शिकलो, असं पण टाकलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहे. हा अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी आपली आत्ताची उदाहरणं देतोय समजण्यासाठी. पण तर त्याच्यातलं फिल्टरेशन असं होतं की अमोलला दाखवताना फक्त निगेटिव्ह स्वरूपाच्याच पोस्ट त्याच्यापर्यंत येतील अशी व्यवस्था करायची. बापरे, पूर्ण सगळ्या मित्रांमधून. आणि ते एक दिवसभर दिल्यानंतर पुढची जी अमोलची पोस्ट असेल ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याचं संशोधन केलं गेलं. आणि असं लक्षात आलं की जर समजा मी तुला पॉझिटिव्ह गोष्टी दाखवल्या तर तुझी पुढची पोस्ट पॉझिटिव्ह असते, आणि तुला मी निगेटिव्ह पोस्ट दाखवल्या गेल्या 2-3 दिवसांमध्ये तू पण असं हताशपणे काहीतरी त्याच्यानंतर बोलतोस. म्हणजे इथे असं झालं की देन देर इज अ सिस्टम विच इज मॅनिप्युलेटिंग यू. तुला ते वेगळ्या प्रकारचा विचार करायला भाग पाडतंय, कारण तू जे बघतोस ते एका प्रकारचं. मग तू किती आतून स्ट्रॉंग आहेस तुझ्या विचारांबद्दल ते दिसतं. आणि हे रिपोर्ट दिल्यानंतर त्यांच्यावर बरंच टीका झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी तो प्रयोग बंद केला. पण त्यांनी खरंच तो बंद केला का, आपण त्याच्याबद्दल एक कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून बोलू शकतो की अजूनही चालू असेल कदाचित. न्यूज मीडिया ठरवत आहे, न्यूज मीडिया ठरवत असेल आपण किती घाबरायचं, आपण किती म्हणायचं की नाही नाही हे सगळं झालंय ते छान चाललंय, हे सगळं कोणीतरी ठरवण्याची शक्यता आहे. माइट बी आत्ताच्या ज्या सिच्युएशन मध्ये आहे, जे कोरोनामध्ये एक भीतीचं वातावरण सगळीकडे आहे, माइट बी काही देशांमध्ये असंही आहे की काय घाबरायचं त्यात, एनिवे होणारच आहे किती प्रोटेक्ट केलं तरी, असंही आहे. सो कुठंतरी हे एक माणसाच्या सायकोलॉजीचा आणि कॉम्प्युटर सिस्टीम्सचा हा दोघांचा खेळ हा बराच मोठा असू शकतो आणि इन फ्युचर असे काही धोके निर्माणही होऊ शकतात, त्यापासून आपल्याला सावध राहावं लागतं. आता मात्र वाईंडअपला जाऊयात, कारण बोलण्यासारखे बरेच विषय आहेत. पुन्हा केव्हा तरी भेटू आणि पुन्हा नव्याने काहीतरी वेगळ्या विषयांवरती बोलू, पण तूर्तास आपण जरा वाईंडअपकडे जाऊयात. आणि जाण्याआधी या कार्यक्रमाचा एक जो पार्ट आहे त्यानुसार इतक्या वेळात मी काहीतरी करत असतो ते तुला दाखवतोय. तू पण आर्टिस्ट आहे त्यामुळे तुझी जेन्युइन रिएक्शन मिळेल मला. अरे सही, माझे दात बरोबर जमलेले आहेत तुला. एक मिनिट, हे नाही आहे, हे उलट आहे. असं मला असं वाट, फारच चांगलं झालंय, मला खूप आवडलं. मला तू हे प्लीज पाठव, आता लगेच व्हॉट्सअप कर घ्या, कोणत्याही तंत्रज्ञानाचं सहाय्य करून ते मला पाठव बाबा एकदा. मित्रांनो, सौरभशी गप्पा मारताना खरंच वेळ काही गॅरंटीच नसते किती वेळ जाईल, कारण विषय आम्हाला पुरतच नाहीत किंवा विषय लागतच नाहीत. आम्ही कुठल्याही विषयावरती कितीही वेळ बोलू शकतो. पण होपफुली त्याने जे काही मुद्दे मांडले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलचे किंवा भाषेबद्दलचे तंत्रज्ञानाबद्दलचे, हे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील आणि एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की पेरेंट्स म्हणून आपल्याला पुढच्या जनरेशनला खूप सांभाळणं गरजेचं आहे. कारण पुढची जनरेशन एकतर आहे स्मार्ट आणि त्यांना मुळातच टेक्नॉलॉजी हातात आयटी मिळालेली आहे. आपल्याला ती शिकत शिकत इथपर्यंत यावं लागलंय, त्या मुलांना ती आयटी हातात मिळालेली आहे, त्यांची ती तयारी मानसिक घडण झालेली आहे की ते वापरायची कशी,
त्याच्यामुळे त्यांना आपल्याला योग्य दिशेने जाऊन त्यांना आळसाकडे न जाता त्यांना त्याचा कामाचा मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल हे सांगणं आपलं काम आहे. माझ्या आर्टिफिशियल नाही ऍक्च्युअल इंटेलिजन्स कडनं मला एक तुझ्यासाठी विचारणा आली होती की तुला तो हा आठवतो का रे आपला एस वेंचुरा द पेट डिटेक्टिव्ह तो हो ऑफकोर्स जिम कॅरी हो जिम कॅरी. सो मला स्पेशली एक रिक्वेस्ट आलेली आहे की सौरभला पुन्हा एकदा तो जिम कॅरी करायला सांग. बाप रे असं आहे का. एक सीन लक्षात राहिला होता त्यातला तो असं होतं की एस वेंचुरा काहीतरी सांगतो काहीतरी बोलतो आणि तेच रिवाइंड करतो आणि परत तेच बोलतो असं तो करायचा आणि तो सुपर होता तो परफॉर्मन्स म्हणजे. तर मी तो प्रयत्न तेव्हा करायचो म्हणजे त्यातले साधे एक असं वाक्य होतं फक्त ते असं होतं सो दॅट्स व्हेरी स्लिप्ड इन दॅट्स व्हॉट ऑन युअर शू अँड दॅट एक्सप्लेन्स द अब्रेशन ऑन युअर पाम नाउ लेट मी रिवाइंड दिस फॉर यू ऍज ऑफ नाव दॅट्स व्हॉट स्लिप्ड इन दॅट्स व्हॉट इन युअर शू हे असं काहीतरी तो करायचं आहे असं वाटायचं की आपण पण असं त्याच्यासारखे असं विचित्र सगळे हावभाव दरवेळेला करावेत. PARTY बिकॉज आय कारण